हेलो स्टूडेंट्स, मी तुमचं स्वागत करतो तुमच्या लडक्याच्या विद्यार्थ्याचं नाव आहे आरके फिजिक्स. तर मी प्राध्यापक रोहित सागर. या ठिकाणी आत्तापर्यंत आपण ऑसिलेशन या चॅप्टरमधले एक्सरसाइज 2 पर्यंत सॉल्व करून घेतले. आता आपण एक्सरसाइज 3 मधले काही प्रॉब्लेम्स पाहणार आहोत की जे महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, त्यामध्ये प्रॉब्लेम नंबर 2 जो आहे तो आपण पाहूया. थोडेसे फार टेक्निकल जे प्रॉब्लेम आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात. प्रॉब्लेम नंबर 2 जो आहे त्यामध्ये पहा, पार्टिकल स्टार्ट परफॉर्मिंग एस एच एम इज फाउंड ऍट इक्विलिब्रियम ऍट टी इज इक्वल टू 1 सेकंड. सो गिवन डेटा पर्यंत राईट डाऊन करून घेऊया. तर पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन ऍट इक्विलिब्रियम पोझिशन एक्स इज इक्वल टू 0 येईल आणि टाइम त्यावेळेस किती आहे 1 सेकंड. ओके, सो दिस इज द फर्स्ट केस फॉर दिस. आफ्टर दिस and it is found to have a speed of 0.25 meter per second at t is equal to 2 second. तर second जी आहे given data v is equal to 0.25 meter per second म्हणजे 1/4 meter per second at t is equal to 2 second. Okay, and if the period of oscillation is 6 second calculate the amplitude. म्हणजे टी इज इक्वल टू 6 सेकंद असताना अँप्लिट्यूड किती असेल. ठीक आहे, पहिल्यांदा आपण काही गोष्टी फाइंड करून घ्या या ठिकाणी. ओके, सो फर्स्ट त्याच्यावरून आपण फेज फाइंड करून घ्या. आपल्याला माहिती आहे एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. फर्स्ट केसमध्ये काय काय दिलं, एक्स दिलं 0 इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. टी किती दिलाय 1 प्लस टी आहे त्या ठिकाणी या पद्धतीने. मग हे जर इकडे आलं तर या ठिकाणी हे 0 होईल बरोबर. किंवा तुम्ही त्या ठिकाणी सॅन्युलर्स पण घेऊ शकता. तर ओमेगा प्लस फाय बरोबर इज इक्वल टू 0, म्हणून हेन्स ओमेगा इज इक्वल टू काय मायनस फाय. याला इक्वेशन काय म्हणूया, फर्स्ट म्हणूया. ठीक आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आता याचा यूज कशामध्ये करायचा आहे, इक्वेशन सेकंड मध्ये. ओके, सो सेकंड केस मध्ये वापरायचे v इज इक्वल टू काय a ओमेगा cos ओमेगा t प्लस फाय याप्रमाणे असेल. ठीक आहे, मग आता ओमेगा किती दिलाय, सॉरी व्ही किती दिलाय 1/4 म्हणजे 0.25. ओके, इज इक्वल टू ए ओमेगा. ओके, एन टू कॉस इन ब्रॅकेट. आता टी ची व्हॅल्यू किती आहे सेकंड केस मध्ये 2 आहे, तिथे पुट करूया ओमेगा इन टू 2 मायनस फाय. किती आहे मायनस ओमेगा आहे, फाय काय आहे मायनस ओमेगा. सो मायनस ओमेगा इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आता पुढे पहा काय या ठिकाणी. ठीक आहे, तर 1/4 ऑफ ए ओमेगा कॉस ब्रॅकेट मध्ये 2 ओमेगा मायनस ओमेगा काय ओमेगा येईल. ठीक आहे, आता पुढे पहा आपल्याला काय करावं लागेल, ओमेगाची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ टाइम पिरियड लावावी लागेल. ए इन टू 2π/T कॉस इन ब्रॅकेट 2π/T. ठीक आहे, आता आपल्याला जी केस दिली अँप्लिट्यूड फाइंड करण्यासाठी त्या केसमध्ये काय म्हटले, टी इज इक्वल टू 6 सेकंड अँप्लिट्यूड फाइंड करायचं. ह्या केसमधून आपण अँप्लिट्यूड फाइंड करू शकतो, ए फाइंड करू शकतो. तर काय घ्यावं लागेल, 1/4 इज इक्वल टू ए इंटू 2π/6 इंटू कॉस 2π/6 बरोबर, म्हणजे किती 5/3. ठीक आहे, आणि या ठिकाणी ए इज इक्वल टू काय 5/6 5/3 म्हणजे 1/2. ठीक आहे, तर हे काय येईल मग, आता
a is equal to हे इकडे जाईल 6 पाय 2 पाय into 1 by 4th into हे जे 1 हाफ आहे इकडे जाऊ लोई 2 by 1 ठीक आहे म्हणजे 2 2 कॅन्सल ठीक आहे त्यानंतर 2 हे 2 कॅन्सल 3 ठीक आहे 3 by 2 पाय मीटर एवढे अँप्लिट्यूडी ठीक आहे तर या पद्धतीने हा सेकंड क्वेश्चन आपल्याला रिगार्डिंग काय करायचा आहे सॉल्व करायचा आहे ओके सो दिस इज द आंसर फॉर क्वेश्चन नंबर सेकंड ओके नेक्स्ट क्वेश्चन द पीरियड ऑफ द पार्टिकल इज 8 सेकंड एट टी इज इक्वल टू 0 ओके It is at mean position. Okay. The ratio of distance covered by the particle in first, second, and second will be. Okay. So first and second, second la, the ratio kya asel, he find karayacha aplyala. So x is equal to a sine omega t. The equation asta. Palyanda given data apan ya thikani lihun ghevuya. Theek aahe. त्यानंतर दिलेलं आपल्याला अँप्लिट्यूड फाइंड करून घ्यावा लागेल यासाठी फर्स्ट केस साठी फर्स्ट केस काय t इज इक्वल टू 1 सेकंड ला फाइंड करायचं आहे आणि मग त्यांचा काय घ्यायचा अँप्लिट्यूडचा रेशियो घ्यायचा आहे ओके सो मग x इज इक्वल टू a sin ओमेगा म्हणजे 2 पाय अपॉन t ओके म्हणजे टोटल अँप्लिट्यूडचा टाइम किती आहे 8 सेकंड है टोटल एम्पलीट्यूड टोटल ऑसिलेशन का टाइम कितनी है 8 सेकंड इनटू 1 ठीक है म्हणजे a sin इन ब्रैकेट 2 पाई अपॉन 8 म्हणजे पाई बाय 4 पाई बाय 4 म्हणजे sin 45 ठीक है म्हणजे 1 अपॉन √2 म्हणजे a अपॉन √2 एवढं डिस्प्लेसमेंट येतो एवढं डिस्टेंस कव्हर केलेलं येतो पहिल्या केस मध्ये तसं आता सेकंड केस मध्ये ठीक आहे सेकंड केस मध्ये काय आहे पहा सेकंड केस मध्ये ते एक्सट्रीम पोझिशनला जातं इट विल रीच एक्सट्रीम पोझिशन सो x 0 इज इक्वल टू a मायनस a अपॉन √2 म्हणजे पहिल्या जी केस आहे पहिला जो सेकंड आहे ते आपल्याला इथून काय करावं लागेल टोटल अँप्लिट्यूड मधून सबट्रॅक्ट करावं लागेल बरोबर तर x या ठिकाणी त्या केस साठी x2 सेकंड म्हटलं आपण त्याला x1 असेल इज इक्वल टू काय मग इथे √2 ने मल्टिप्लाय डिवाइड करावं लागेल a √2 minus a upon √2 म्हणजे √2 minus 1 upon √2 into a आता x1 आणि x2 चा काय घ्यायचा आहे रेशो घ्यायचा आहे ठीक आहे व्हॅल्यूज लक्षात ठेवा आपण या ठिकाणी x1 is divided by x2 is equal to x1 काय होता a by √2 upon a √2 minus 1 upon √2 into a a get cancel हा √2 upper ला जाईल ठीक आहे √2 upon √2 upon √2 minus 1 cancel होईल 1 upon √2 minus 1 या पद्धतीने हा रेशो होईल x1 upon x2 ठीक आहे मग त्यानुसार तुमचं कुठलं ऑप्शन करेक्ट आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता आय थिंक फोर्थ ऑप्शन करेक्ट सॉरी फोर्थ नाही थर्ड ऑप्शन करेक्ट आहे कुठला ऑप्शन करेक्ट येतोय थर्ड ऑप्शन करेक्ट येतोय ओके त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहणार आहोत ठीक आहे आज आला प्रॉब्लेम नंबर 3 सो नेक्स्ट प्रॉब्लेम वी आर रेडी हियर प्रॉब्लेम नंबर 4 सो इन दैट वी आर राइट डाउन द आंसर एंड द गिवन डाटा
ओके सो द नंबर फोर क्वेश्चन आई हैव टू रीड हियर ओके सो अ मैन ऑफ मास 60 केजी स्टैंडिंग ऑन अ प्लेटफॉर्म एग्जीक्यूटिंग SHM इन द वर्टिकल प्लेन द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोजीशन वेरीज एज y इज इक्वल टू 0.5 ओके तो त्यांनी काय म्हटलंय अ मैन ऑफ मास 60 केजी स्टैंडिंग ऑन अ प्लेटफॉर्म एग्जीक्यूटिंग SHM स्टैंडिंग ऑन प्लेटफॉर्म व्हिच एग्जीक्यूट्स SHM इन द वर्टिकल प्लेन द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोजीशन वेरीज एज y इज इक्वल टू 0.sin(2πft) ओके हे गिवन आहे द मिनिमम वैल्यू ऑफ PF फॉर व्हिच द मीन मेन मैन विल फील वेटलेसनेस एट द हाईएस्ट पॉइंट इज ओके सो मिनिमम वैल्यू ऑफ एफ मिनिमम फॉर व्हिच इट फील्स काय वेटलेसनेस कंडीशन सो वेटलेसनेस कंडीशन कम्स व्हेन यम ओमेगा स्क्वेअर ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू mg ठीक आहे म्हणजे आपलं जे स्प्रिंग फोर्स आहे किंवा सिंपल हार्मोनिक मोशन मधलं जे फोर्स आहे तर त्या फोर्स एफ इज इक्वल टू आपल्याकडे असतं ना एम इंटू ए आणि एम म्हणजे ए म्हणजे काय ओमेगा स्क्वेअर ए ठीक आहे तर त्यामुळे ही कंडिशन वापरली ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ठीक आहे मग आता याच्यामध्ये एफ इन्क्लूड करायचं आहे एफ इन्क्लूड करण्यासाठी आपल्याला माहित आहे ओमेगा इज इक्वल टू 2πf असतं तर एम इन ब्रॅकेट स्क्वेअर करावा लागेल याचा 4πf² इंटू ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू एम जी तर एफ ची मिनिमम व्हॅल्यू काढायची आहे ठीक आहे सो मग बाकीचे व्हॅल्यूज काय होतील डिवाइडला जातील सो एफ स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एम जी अपॉन एम 4π² इंटू ए सो एम एम गेट कॅन्सल म्हणजेच काय राहिले ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जी अपॉन 4π² ए ठीक आहे आता आपल्याला एफ स्क्वेअरची व्हॅल्यू नको आहे आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे एफ ची म्हणजेच हे काय करावं लागेल स्क्वेअर रूट घ्यावं लागेल म्हणजेच एफ इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी अपॉन 2π बरोबर आणि एम्प्लिट्यूड किती आहे 0.5 एम्प्लिट्यूड किती आहे 0.5 रूट मध्ये ठीक आहे तर मग आता हे रफ करतो मी हे ऍडजस्ट करावं लागेल व्हॅल्यू त्यावरून मग आन्सर येते ठीक आहे मग एफ इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू मिनिमम व्हॅल्यू फाइंड करतोय ना रूट जी अपॉन 2π इन रूट हे काय 1/2 आणि हे डिवाइडेड बाय रूट आहे ना हे वरती जाईल म्हणजे काय एफ इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू रूट टू रूट जी अपॉन 2π ठीक आहे आणि हे अजून एका पद्धतीने काय करता येईल या ठिकाणी ऍडजस्ट करता येईल मला वाटतं थर्ड ऑप्शन येत आहे रूट टू जी अपॉन 2π ठीक आहे तर या पद्धतीने याचा आन्सर येत आहे ओके सो वी हॅव डिस्कस ऑन द नेक्स्ट क्वेश्चन ऑप्शन सी इज करेक्ट फॉर दिस नेक्स्ट पा टू सिंपल हार्मोनिक मोशन्स आर रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन्स y1 इज इक्वल टू सो y1 इज इक्वल टू 0.1 sin 100πt plus π/3 and
सेकंड इक्वेशन हियर कम्स y2 इज इक्वल टू 0.1 साइन सॉरी नॉट साइन इट इज कॉस 100 पाई t ओके द प्लेन द फेज डिफरेंस ऑफ द वेलोसिटी ऑफ पार्टिकल 1 विद रिस्पेक्ट टू द वेलोसिटी ऑफ पार्टिकल 2 इज फेज डिफरेंस फाइंड करायचा ठीक आहे तर मग यांचं काय करावं लागेल वेलोसिटी साठी यांचं आपल्याला डिफरेंशिएशन करावं लागेल सो याचं डिफरेंशिएशन केलं dy1 अपॉन dt इज इक्वल टू काय भेटेल v1 सो इज इक्वल टू काय 0.1 इनटू 100 पाय ओके आणि साइनचा जे आहे कॉस 100 पाय टी प्लस पाय बाय 3 कारण डेरिवेटिव घ्यावं लागेल आणि हा झाला फर्स्ट सेकंड याचा डेरिवेटिव काय येईल dy2 बाय dt म्हणजे v2 इज इक्वल टू काय त्याचा डेरिवेटिव 0.1 ठीक आहे आणि त्याला मायनस साइन येईल इनटू 100 पाय ओके इनटू साइनचा काय सॉरी कॉसचा काय साइन मायनस साइन म्हणून घेतले आपण ते 100 पाय टी ठीक आहे या पद्धतीने v2 येईल v2 जर ऍडजस्ट करून घ्यायचा असेल मायनस साइन घालवायचा असेल तर आपल्याला त्याच्या फेज मध्ये किती ऍड करावा लागेल 180 म्हणजे पाय ऍड करावा लागेल मायनस साइन कॅन्सल होईल 0.1 इनटू 100 पाय साइन 100 पाय टी प्लस पाय ठीक आहे आणि हे मल्टीप्लाय जर करून घेतलं इथं पण तरी किती 10 पाय कॉस 100 पाय टी प्लस पाय बाय 3 आणि हे काय 10 पाय साइन 100 पाय टी प्लस पाय ठीक आहे आता यांच्यातला फेज डिफरन्स काढायचा आहे यांच्यातला काय काढायचा आहे फेज डिफरन्स ठीक आहे तर ह्या फेजेस तिथे ही एक फेज आहे आणि ही एक फेज आहे ठीक आहे ओके सो phi is equal to phi 1 minus phi 2 म्हणजे हे काय 100 pi t अजून काय केस दिलेली आहे का साइन आणि कोसाइन फंक्शन होतं म्हणून ते त्यांची जी डिफरन्स आहे ते मॅच अप करून घ्यावं लागेल की ते कोसाइन फंक्शन आहे साइन मध्ये आणण्यासाठी v1 आपल्याला इथे किती ऍड करावा लागेल मायनस करावा लागेल थीटा पाय बाय 2 90 आपण मायनस करतो ना त्या फॉर्म मध्ये प्लस पाय बाय 3 मायनस पाय बाय 2 मायनस दुसरी फेज किती आहे 100 पाय टी प्लस पाय ठीक आहे मग आता हे काय होईल 100 पाय टी 100 पाय टी कॅन्सल इथे राहील पाय बाय 3 मायनस पाय बाय 2 मायनस पाय ठीक आहे मग आता हे आपल्याला सबस्ट्रॅक्शन करून घ्यावं लागेल ओके व्यवस्थित पहा या ठिकाणी पाय बाय 3 मायनस पाय बाय 2 मायनस पाय यांचा आपण विभाजन करून सबस्ट्रॅक्ट ॲडिशन होईल यांचं कारण यांचं मायनस सेम आहे पाय बाय 2 प्लस पाय पाय बाय 3 मायनस 3 पाय बाय 2 ठीक आहे डिनॉमिनेटर काय करून घ्यावं लागेल सेम इथे 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि इथे 3 ने हे
टू पाई बाय सिक्स माइनस नाइन पाई बाय सिक्स। कैलकुलेशन ठीक है, क्यू आदि यांचं सबट्रॅक्शन करून घेऊ आपण। मायनस पाय बाय सिक्स या फॉर्म मध्ये, कारण पायचं जे व्हॅल्यू आहे ते रोटेशन मध्ये परत फिरून तिथं येते। ठीक आहे, तर या पद्धतीने मायनस पाय बाय सिक्स रेडियन एवढं आन्सर येते। त्यानंतर पाहायचं आपल्याला प्रॉब्लेम नंबर सिक्स। ओके, सो फॉर द प्रॉब्लेम नंबर सिक्स लुक केअरफुली। गिवन डेटा, सो गिवन डेटा ले आधी प्रॉब्लेम वाचतो। अ पॉइंट मास ऑसिलेट्स अलॉन्ग द एक्स एक्सिस एंड अकॉर्डिंग टू द लॉ एक्स इज इक्वल टू एक्स झिरो, एक्स इज इक्वल टू एक्स झिरो कॉस ओमेगा टी माइनस पाय बाय फोर। इफ द एक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल इज रिटन एज, एक्सेलरेशन दिले ए कॉस ओमेगा टी प्लस डेल्टा। ओके, देन एम्प्लिट्यूड, व्हॅल्यू ऑफ एम्प्लिट्यूड आणि डेल्टा विचारली। ठीक आहे, मग आता काय करावं लागेल, याचा डबल डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल। काय करावं लागेल, डबल डेरिव्हेटिव्ह। ठीक आहे, तर एक्स इज इक्वल टू एक्स झिरो हे दिलेलं आहे, मग डेरिव्हेटिव्ह जर घेतला डबल डेरिव्हेटिव्ह तर आपल्याला माहिती आहे एक्सेलरेशन ए इज इक्वल टू काय असतं, मायनस ए ओमेगा एक्स झिरो स्क्वेअर। ठीक आहे, सॉरी ओमेगा स्क्वेअर एक्स झिरो। ओके, सो एक्स झिरोची व्हॅल्यू, सॉरी एक्स ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे ओमेगा स्क्वेअर मायनस साईन येईल त्याला इंटू एक्स झिरो कॉस ओमेगा टी मायनस पाय बाय फोर या फॉर्ममध्ये। ठीक आहे, मायनस साईन कॅन्सल करण्यासाठी आपण काय करणार, ए इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स झिरो कॉस ओमेगा टी मायनस पाय बाय फोर प्लस पाय, मग अशी जी ॲडजस्टमेंट केली होती तीच। ठीक आहे, आणि मग ए इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर एक्स झिरो कॉस। ठीक आहे, तर यावरून ओमेगा टी मायनस थ्री पाय बाय फोर हे कॅल्क्युलेशन करून येईल। तर हे झालं ॲम्प्लिट्यूड, म्हणजेच ए इज इक्वल टू काही ओमेगा स्क्वेअर एक्स झिरो ॲक्सेलरेशनसाठी आणि डेल्टा हाय थ्री पाय बाय फोर। ठीक आहे, तर या पद्धतीने हे आन्सर येते। ठीक आहे, त्यानंतर आपण पाहूया क्वेश्चन नंबर एट। आन्सर गिवन डेटा, सो क्वेश्चन नंबर एट, द टोटल एनर्जी ऑफ हार्मोनिक ऑसिलेटर ऑफ मास 2 केजी इज 9 जूल। मास 2 केजी आहे, टोटल एनर्जी आहे 9 जूल्स। ठीक आहे, देन इट इज इट्स पोटेन्शियल एनर्जी एट मेन पोझिशन इज की इज 5 जूल। आणि काय विचारलंय, कायनेटिक एनर्जी,
पोटेंशियल एनर्जी दिली आहे 5 जूल्स. व्हाट इज द काइनेटिक एनर्जी ऑफ दैट पार्टिकल? तो आपल्याला माहित आहे टोटल एनर्जी इज इक्वल टू काय? काइनेटिक प्लस पोटेंशियल. टोटल किती आहे? 9. काइनेटिक फाइंड करायची आहे, पोटेंशियल 5 आहे. सो काइनेटिक इज इक्वल टू 9 माइनस 5 किती? 4 जूल. या पद्धतीने आंसर येईल. ठीक आहे, सिंपल प्रॉब्लेम आहे. त्यानंतर पुढे पहा, तर इन्क्लाइन प्लेनचा प्रॉब्लेम आहे. नंबर 12 पाहता, प्रॉब्लेम नंबर 12 पाहू डायरेक्टली, म्हणजे थोडंसं थॉरिटिकल आहे. आता 12 नंबर प्रॉब्लेम काय आहे? द पीरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ सिंपल हार्मोनिक पेंडुलम ऑफ लेंथ L सस्पेंडेड फ्रॉम द रूप ऑफ द व्हर्टिकल व्हेइकल विच मूव्स विदाउट फ्रिक्शन डाउन ऑन एन इन्क्लाइन प्लेन ऑफ इन्क्लिनेशन अल्फा. मग एका व्हेइकलमध्ये एक व्हेइकल एका इन्क्लिनेशन प्लेनवरून या ठिकाणी चालली आहे, इन्क्लाइन प्लेनवरून या पद्धतीने. ठीक आहे, त्याच्यात पेंडुलम आहे. ओके, सो हे झालं डाउनवर्ड ॲक्सेलरेशन, ग्रॅव्हिटी झाली सॉरी. आणि मग हे इन्क्लिनेशन अल्फा आहे. तर मग ठीक आहे, तर आपल्याला रिझोल्यूशन करावं लागेल. तर हा अँगल काय असेल? अल्फा. म्हणजे ह्या डायरेक्शनला हे जी साईन अल्फा येईल, इकडे काय येईल? जी साईन अल्फा. हा अँगल अल्फा असेल. ठीक आहे, तर मग हे झालं नेट ॲक्सेलरेशन. तर नेट ॲक्सेलरेशन कसं काढणार आपण? जी नेट इज इक्वल टू जी स्क्वेअर, म्हणजे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस, जी स्क्वेअर प्लस जी साईन अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, मग एक्सपांड करावं लागेल ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, तर जी स्क्वेअर प्लस जी साईन, जी स्क्वेअर साईन स्क्वेअर अल्फा प्लस हे 2g साईन अल्फा, 2g साइन अल्फा इंटू कॉस 90 प्लस अल्फा या फॉर्म मध्ये. ठीक आहे, पुढे सिम्प्लिफाय जर करत गेलं तर कॉस 90 प्लस अल्फा म्हणजे साईन अल्फा लिहित येईल. हे काय? जी स्क्वेअर प्लस जी स्क्वेअर साईन स्क्वेअर अल्फा, याला मायनस साईन येईल, हे 2g साईन अल्फा इंटू साईन अल्फा ॲडजस्टमेंट केल्यानंतर. ठीक आहे, रूटमध्ये येईल जी स्क्वेअर प्लस जी स्क्वेअर साईन स्क्वेअर अल्फा हे मायनस 2g साईन स्क्वेअर अल्फा. ठीक आहे, मग आता हे सबस्ट्रॅक्शन होईल या ठिकाणी. मग आता सबस्ट्रॅक्शन झाल्यानंतर आन्सर काय येईल पहा? जी नेट इज इक्वल टू जी स्क्वेअर मायनस जी स्क्वेअर साईन स्क्वेअर अल्फा. सो काय करता येईल? जी कॉमन घेता येईल रूटच्या बाहेर, जी स्क्वेअर कॉमन बाहेर घेतलं तर जी येईल, इथे राहील 1 मायनस साईन स्क्वेअर अल्फा. ठीक आहे, मग आता 1 मायनस साईन स्क्वेअर अल्फा म्हणजेच हे झालं इन रूट कॉस स्क्वेअर अल्फा, म्हणजेच हे काही जी कॉस अल्फा. ओके, तर हा जी नेट आला. त्यावरून टाइम पिरियड काय? टी इज इक्वल टू 2π इन रूट ऑफ एल अपॉन जी कॉस अल्फा त्या केससाठी. ठीक आहे, या पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा होता. ओके, सो थँक्यू.
ही काही डाउट्स ही काही प्रॉब्लेम्स आपण या ठिकाणी डिस्कस केले, काही कशात शंका असल्या परत विचारा. ओके, थँक्यू.